गुरु ज्वेलर्स भाड़वनी। एकदा अवश्य भेट द्या गुरु ज्वेलर्स भाड़। आत्ताच घेतली भाऊ, नवीच 10,000 भाऊ, एकदम भारी। ब्रेक बिक भाऊ लय भारी आहेत, असे एकदा दाबले का जागे उभी राहते सायकल। पंक्चर विमचर होत नाही अजिबात, लय भारी सायकल। टायर बेअर सुद्धा लय भयानक भाऊ, अजिबात पंक्चर नाही होत, काय नाही, लय भारी टायर सुद्धा आहे, लय भारी। अरे मोठ्या सरपंच बजरीचा काय करीत आहे? अरे काय त्याच्या बापन दिली मांगरतो सायकल आणि मारते शायनिंग आणि लय मोठा ब्रेक आणि असं तर आता मी बघत होता ब्रेक कसा लागतोय सायकलीचा, त्याला दाखवतो पूर्ण काय आता ला इथे चाकत भाऊ लाय नवीन सायकल घेतली वाटत। पैसा आहे पैसा सरपंच भाऊ, आपण उघड नाही झालो। बरोबर आहे, तुम्ही सायकल घ्या हेलिकॉप्टर घेता भाऊ, तुमच्या कुठं गाडी तर मग आम्ही घेऊ शकतो। पण सांगराम शेठ तुम्ही काय म्हणावर का, तुमच्या बापन तुम्हाला भांगरती सायकल आणली काय? काय बोलत भाऊ, काल आणली भाऊ नवी आणि जायचं का भांगर आल्या? काल तुमच्या बापाने 4,000 घेतली, तू सांगत 10,000 घेतली मग शान आहे भाऊ, नवी आणली मीच घेऊन गेलो। सांगराम शेठ ब्रेक दाखव आईला, लय जोरात लागतो लाईट लय भारी भारी भाऊ। नाही नाही बरोबर भांगारातली भाऊ, भांगारातली माझी काय बोलायचं आपलं हाय म्हणून म्हणलंच नाही। पण सांगराम शेठ तुम्ही काय म्हणा का, मला वाटत एवढी भारी पळत असन घोड्यावानी ती बी पळत असन दाखवतो थांबत। अरे धोंड्या मागास धरून बडबड बडबड लावले नसते, काय पाहिजे रे तुला? सरपंच साहेब देना तेवढा कागद हो, माझ्या लेकराचं शाळेचं काम आहे, त्या कागदासाठी आमचं सगळं आडलंय पा माय बाप। कागद? अरे 2,000 रुपये आण म्हणलं होतं 15 दिवसापूर्वी सांगितलंय तुला, 2,000 आण, त्याशिवाय कागद भेटणार नाही, चाल। हो सरपंच साहेब, आमच्या घरी बाकी एवढे पैसे कशाचे, आणि त्या पैशासाठी माझ्या लेकराचं शाळेचं नुकसान का करता? गरीबाला मदत करा। पैसे सरपंच, आमच्या हक्काचे पैसे घेणार का तुम्ही? हक्क? या राणोजी रावला हक्क सांगतोय, तोंड्या समजून सांग तुझ्या या पोरटक्याला। अरे बोरा नाही तर बघ याचे परिणाम वाईट होतील, सांग त्याला। लोकशाहीचा पाया आहे, त्यांनी आतापर्यंत आपल्याला पैशातच आणलेलं आहे, इथून माग फसवलंय तू गप ना, नाही बोलू नको साहेब। साहेब तरी असले तर असं खबर आपल्याला। अच्छा म्हणजे तुला बोली भाषा समजणार नाही, तुला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल, तुला दाखवावं लागेल या राणूजी रावचा इंगा काय आहे ते। चंदू Thank you.
चल बर लगेच बघू चल का आजार तू का कुठं आहे सरपंचाची माणसं नका मित्रांनो अन्याय विरुद्ध जाणे म्हणजे गुन्हाचे पाटील ते नालायक माणूस त्याच्या नादीला नकर मला नाही जायचं बाबा चल तू सरपंच चल पाहू त्याच्या चल नको त्या सरपंचाच्या नादीला गेलं लय नालायक माणूस आहे तो अजून काही कुठाने करीन तो अरे बाबा भेरेलं बरं ते अशा लोक माणसाला अरे नका दादा ना नका काय चुक्या आज लय मैफिल घेऊन चाललाय तिकड का काय काम काढलं होतस सरपंच का मारल्याला मारलं बर मग आमचं तर सगळं तुटलंय आता काय हक्काचे पण पैसे घेणार का तुम्ही बघ मी या गावचा नुसता सरपंचच नाही तर राजा आहे राजा आणि मी जे म्हणाल तेच या गावामध्ये सगळं चालणार त्यांना ठेव तुला नाही गाव सोडून पळून लावलं तर माझं नाव प्रणव नाही मग राणोजीराव देशमुख म्हणतात या देहाला शेवटी या राणोजीरावचा इंगा या गावाला दाखवावाच लागेल तू का मला सांग यो सरपंच एवढे अन्याय करीतोय तरी गावकरी एवढे शांत कमून रे प्रणव हा सरपंच नाही राक्षस आहे राक्षस काळा राक्षस अरे इने खऱ्याच खोटं आणि खोट्याचं खरं सगळं लोकांच्या जमिनी सगळ्या लुबाडल्या लहानपणी असताना आमची 12 एकर जमीन लुबाडलेली होती आता एक कागद तू द्याय ना 2000 रुपये मागवतो अजून सुद्धा त्याचे ढेर वाढतच चालले अजून लोकांचा अन्याय करत चाललाय तो पण तू का हे सरपंच असं कसं गिरत असेल राव सरपंचची पोच मंत्र्या संत्र्यांपर्यंत फार वर आहे आपण कुठं न्याय घेऊन जाणार आहे कुठं कुठं कुठपर्यंत जाणार आहे आपण तो लय लांब पोचलेला आहे सरपंच त्याच्यामुळेच त्याचे गोरगरीबा अन्याय केला जाते म्हणजे आपल्या आता एकच पर्याय उरलाय आपल्याला तोच निवडावा लागेल काय काय निवडणूक प्रणव तू उभा राय अरे पण प्रणवचं वय पूर्ण नाही मी पण उभं राहिलो असतो दादा पण माझ्या 2 महिने वय कमी पडतंय मग आता करायचं काय पण आपल्यात एक जण आहे ना तो निवडणुकीला उभा राहू शकतो मी हा तू का तूच अरे त्यासाठी लय पैसा लागेल एवढा पैसा आणणार कुठून तू का तू काहीच चिंता करू नको आपण निवडणूक लढवणार आणि निवडूनही येणार
सरपंच डोक्याहून पाणी चाललंय, ग्रामपंचायतीचा फॉर्म भरला यांनी. बरोबर रे, फॉर्म भरू दे नाही तर काय भरू दे. या रानोजीरावची ताकद कुठपर्यंत त्यांना अजून ठाऊक नाही. या येत्या पंचवर्षीच्या तोंडावर ना आपल्याला सरपंचाची विरुद्ध आणणे उठवलाच पाहिजे ना आपण. घरोघरी जाऊन सांगायचं सरपंच काय करतो काय नाही, त्याचा अन्याय कसं चाललाय काय, घरोघरी जाऊन प्रचार करायचा. हा संध्याकाळपासून प्रचार चालू करू. गौरव, तुझ्या वार्डातले सगळे पोर, सगळे जनता, सगळे मायबाप तू एकत्र कर संध्याकाळी, सगळ्यांना समजून सांगायचं घरी घरी जाऊन प्रचार करायचा. बरं, तसं मी येईनच, बाकीचे पोर येतील आपले. पण आज उद्या तुझे दोन दिवस एवढं काम करायचं. आणि गोप्या तू त्या वार्डात तू बी सगळे पोर एकत्र करायचे, सगळ्यांच्या घरी जायचं, सांगायचं सरपंच काय करतो काय नाही, त्या अन्याय विरोधात कसा चाललाय. टेन्शन तर घेणार नाही, यावेळेस सरपंचाला दाखवून देऊ आपण तू काय आहे ना आम्ही काय. बघाय सुमित कसे बसलेत, शेकुपड याला चपाती लावाय तेल नाही घरात, आणि चाललंय माय बाप पुढे इलेक्शन लढायला. त्या मग आईला बघत तू त्याच्यात. गोपी थांब, नको त्या मूर्खाच्या नाही लागू, जाऊ दे त्याला. ए चल तू लागला सांगायला मला, कोण काय करतं बघ तुम्ही. संग्राम म्हणतात मला. चंद्या, तुला म्हणलं होतं तू त्याच्या बरोबर राहाय त्या संग्राम बरोबर, पण तू त्याच्यावर लक्षच ठेवलं नाही, त्याच्यामुळं शोधा शोधा पवार कुणीकडे गेलंय, सारं गाव झुंजळून झालंय आतापर्यंत, काय कुठं गेला असेल रामदाने, शोधा शोधा पोरांनो शोधा तिकडे. कुठं गेला असेल, सकाळ धरून शोधून शोधून अगदी पाय तुटायला आलेत. कुठं गेला असेल, कुठं गेला असेल चंदू, असं नाही कुठंतरी. अरे काय कुठं असेल. एक काम करा तुम्ही ना, त्या बाजूला शोधा. आणि चंदू तू या बाजूला जा. मला नाही वाटत तिकडे असं. अरे तुला काय करायचंय, मी सांगतोय ना तुला, त्या बाजूला जा म्हणून. नाही वाटत नाही वाटत, जा तिकडे, मी इकडे शोधतो, जा.
लवकर बोलता व्हा आणि हे बघा ध्यानात ठेवा, ज्याने कोणी हे केलंय ना त्याला गाव सोडून जावं लागल्याशिवाय पर्याय राहणार नाही, ध्यानात ठेवा. नाही सांगत का कोणी? तुमच्यापैकी कोणी सांगत नाही का? तो पण काही सांगत नाही, तुम्ही काही बोलत नाही. बरा बोला ना कबूल व्हा, नाहीतर तुम्हा सगळ्यांना गावाच्या बाहेर काढून देईल, ध्यानात ठेवा. हा रांजूराव देशमुख किरकोळ माणूस नाही. आता काय करायचं गाड्या? थांबा मी सांगतो मी केलंय. सरपंच माय याच्यात सगळी चुके, यांचं काहीच गुन्हा नाही, सगळं मी केलेलं आहे. तू केलायस ना? चल मागणी गावाच्या बाहेर. आणि हे या तुकेच्या आणि त्या प्रणवच्या मागे जे फिरतात ना, त्यांना शेवटची वॉर्निंग देतो शेवटची, नाही तर तुमच्या घरच्या सगळं तुम्हाला बाहेर काढेल. ध्यानात घ्या, काय समजलंस? तुम्ही आमच्यासाठी मध्यस्थी होऊ नका, तुम्ही तुमचं अंग काढून घ्या, आम्ही पाहतो काय करायचं. जाऊन जा तुम्ही. राणूजीराव देशमुख म्हणतात या देहाला कधीतरी दिसणारा आकाशातील धूमकेतू पाहण्यासाठी लोक इतकी गर्दी करत नाहीत, इतके लोक रोज रांग घालून आमच्या दर्शनासाठी उभे असतात. कारण या पंचकृषीत आमच्या सारखी श्रीमंत असा मी दुसरी कोणीच नाही. सरपंच तुम्ही आम्हाला किती जरी हरवायचा प्रयत्न केला ना, तरी शेवटी विजय आमचाच होणार. चल तू का यांना बी यंदा दाखवून देऊ काय आपण. चंदू आतल्या कपाटातून ते पैशाचं बंडल घे आणि यांना घेऊन प्रचाराला जा लगेच, आणि तू स्वतः त्यांच्या बरोबर थांब. बघू कसे जिंकतात ते. हे 2000 रुपये घे आणि इत रानोजी साहेबांचा प्रचार करून ये. नमस्ते आजी. आजी नमस्ते. तर आजी आज आम्ही आलो आहे कारण आपली ग्रामपंचायत निवडणूक येते आहे, त्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या तुकाला उभं करतो आहे. कारण सरपंचाने आत्तापर्यंत बराच अन्याय केला, आता त्याच्या विरोधात आम्ही सर्व एकजूट झालो आहे. आजी तुम्हाला घरकुलातून घर बांधून देऊ, तुम्हाला शब्द देतो. तर आजी तुमचे राहिलेले सर्व विकास कामी मार्ग लावू. तर आजी आपल्या तुकाला प्रचंड मताने विजय करा आणि गावाच्या विकासाची वाट मोकळी करा. पप्पा तुम्हीच विजय बनाल.
आता जी निवडणूक झाली या निवडणुकीत तुकाराम साळुंके 201 मतांनी विजयी झाले. पप्पा हे काय झालं? हे सगळं कस काय? तुम्ही प्रचारात माणसं कोणाची वापरली? म्हणजे आठवा पहा, आता 20 घरांचा प्रचार झालेला आहे. आता मला काम असल्या कारणाने बाहेर जावं लागतंय, तर राहिलेल्या संपूर्ण गावांचा प्रचार तुम्ही करायचा. तर हे पैसे तुम्ही तुम्हाला वाटून देतो. चांगला आणि व्यवस्थित प्रचार करा, सरकार आपलं चाललं पाहिजे. हे घ्या पैसे, हे घ्या तुम्ही. चांगला प्रचार कर. नमस्ते सर. आपले तुकाराम उभे, त्यांना सर्वात बहुमताने विजय करा. इथं गोळ झालाय काय? मग राणोजीराव देशमुख माजी सरपंच म्हणल्याप्रमाणे काढा टोपी, जा गावच्या बाहेर. Ha ha ha!